नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी मुंबई एपीएमसी मधील सेव्हन स्काय लाँच मध्ये पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत जबर हाणामारीची घटना घडली आहे लाऊंजच्या भागीदाराच्याच वाढदिवसाची पार्टी सुरू असताना त्यात सहभागी झाल्यांमध्ये वाद झाला यावेळी एकाने थेट लाऊंज मालकावरच पिस्तूल रोखून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला ही पिस्तूल रोखणारी व्यक्ती एका राजकीय व्यक्तीचा भाऊ असल्याचं समजते ऑक्टोबर रोजी पाल बीच गॅलेरिया सेक्टर एकोणीस ए येथील सेव्हन स्काय हॉटेलचे से पार्टनर सुनील भानुशाली यांचा वाढदिवस मध्ये साजरा होत होता त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मध्ये नेहमी येणारे राहुल अंग्रे आणि सुरेश ढोणे हे यांच्या इतर मित्रांसह आले त्यांना हॉटेल बंद आहे असं सांगण्यात आलं मात्र त्यांनी आम्हालाही सुनील भानुशाली यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे असं सांगून हॉटेलमध्ये मित्रांसह प्रवेश केला त्यानंतर त्यांनी दारूची मागणी केली मात्र दारू देण्यास लाऊन्स मार्फत नकार दिला असता राहुल अंगरे याने चिडून जाऊन शिवगाळ करण्यास सुरुवात केली त्याचवेळी राहुल अंगरेचे मित्र सुरज ढोणे आणि इतर साथीदारांनी हॉटेलमधील टेबल आणि खुर्च्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली मी ऐरोली येथील मोठा गुंड आहे मी तिथला भाई आहे तुला माहित नाही का तुला जास्त माज आहे आम्ही एनसीपी वाले आहोत आम्हाला सर्व हॉटेलवाले पैसे देतात तुम्ही पण हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला खंडणी द्यायची असं म्हणून सोबत आणलेली पिस्तूल त्याने हॉटेल मालकाच्या डोक्याला लावून तू खंडणी ना दिली नाही तर तुला जीवे ठाण मारेन अशी धमकी दिली तसेच राहुल अंगरे सुरेश ढोणे आणि इतर मित्रांनी धक्काबुक्की करत हॉटेलचे काउंटर फोडून नुकसान केले याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आलीये पुढील तपास पोलीस करतायत वादळवारा लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन